बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक ही 2 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईकडील मार्गिका ही 2 तास बंद राहणार आहे. एक्सप्रेस वे लगत असलेले जे निसरडे दगड आहेत, जे घसरून दरड कोसळू शकते रस्त्यावर, त्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. आणि याकरता म्हणून ही मार्गिका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ही मार्गिका बंद आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत ही मार्गिका बंदच राहील. या सगळ्याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे. मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. याचं कारण म्हणजे गेल्या रविवारी या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर इथली जी वाहतूक आहे ती खोळंबली होती. परंतु अनेक दरड जे आहे ते कोसळण्याची शक्यता असल्यामुळे 3 दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु त्या ब्लॉकला 3.5 तास लागले दगडी काढायला, परंतु पूर्ण काम झालं नसल्यामुळे आज पुन्हा हा ब्लॉक घेतलेला आहे. ज्या दगड पडण्याची पुन्हा शक्यता आहे त्यासाठी हा ब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळे हा मुंबईवरून पुण्याला जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. तर जे लहान वाहन आहेत त्यांना जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात आलेलं आहे. ज्या मोठ्या वाहन आहेत त्यांना जैसे ते ज्या त्या जागेवरतीच थांबण्यासाठी पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आता जे कामगार आहेत ते वरती काम करताना दिसत आहे. या ठिकाणी सतत पाऊस आणि धुकं असल्यामुळे त्यांना देखील मोठे अडचण निर्माण होती आहे. त्यांना देखील मोठा प्रयत्न करावे लागतात. त्यामुळं ह्या कामासाठी अजून किती वेळ लागणार? आज देखील हा 2 तासाचा आहे. 2 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज एक्सप्रेस वे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.